मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आणि शकू या दोघीही त्या दरवाज्याजवळ येतात आणि आनंदी हळूच तो दरवाजा ठोठावते त्याचप्रमाणे आतमध्ये कोणी आहे की नाही याचा कानोसा घेत असते त्याच आता कविता ही आवाज करायला लागते ती पाय आपटत व स्वतःच्या तोंडाचा आवाज करायला लागते आणि त्या आवाजाने आनंदीच्या लक्षात आलेलं असतं की आतमध्ये खरंच कोणीतरी आहे आनंदी म्हणते की अगो शकू हे बघ आतमध्ये कोणीतरी आहे आवाज येतोय बघ मला तर वाटतंय ना की कोणीतरी लेडीजच आहे तेव्हा शकू म्हणते की आनंदीताई मी तुला सांगितलं होतं ना नक्कीच कोणीतरी आहे मला तसा संशयच आला होता ना मग आता आपण कसं करायचं आणि वेळेला कविता पुन्हा पुन्हा आवाज देत असते आणि आनंदी म्हणते की शकू आता हिला वाचवायचं तरी कसं हे बघ ना या दरवाजाला तर बाहेरून कुलूप लावलेलं आहे मग आपण आतमध्ये जायचं तरी कसं असा प्रश्न आनंदी व शकूला पडलेला असतो त्यानंतर आनंदी म्हणते की एक काम करूया शकू आपण ना बाहेरच्या बाजूने काही दरवाजा वगैरे आहे का ते बघूया चल मागच्या बाजूला जाऊया असं म्हणून आनंदी आणि शकू धबक्या पावलांनी मागच्या बाजूला जायला निघतात त्याच वेळा मग आनंदी ही जायला निघाल्याबरोबर समोरच दरवाजा असतो आणि खिडकी देखील असते आनंदी आता खिडकीला हात घालते आणि खिडकी उघडण्याचा प्रयत्न करू लागते मात्र खिडकी काही उघडत नसते आता आनंदी म्हणते की एक काम कर आपण आता दुसरीकडून कुठून जाण्याचा मार्ग आहे का असं बघूया त्याच वेळेला शकू म्हणते की बरोबर पण आनंदीच्या लक्षात आलेलं असतं की अगं शकू जर बाहेर तिथे माणसं असली तर आणि त्यानंतर मला तरी वाटतं याच्यामध्ये रिस्क आहे त्यापेक्षा तू काम कर तू ना सार्थक सरांना कॉल लाव तोपर्यंत मी दुसरा आतमध्ये जाण्याचा कोणता मार्ग आहे का ना ते बघते नाहीतर आपला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता शकू ही सार्थकला फोन लावण्यासाठी म्हणून जाते तर इथे सार्थक हा गाडीमधून पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो तो टेन्शनमध्ये असतो बाहेर आल्याबरोबर त्याला शकूचा कॉल येतो आणि तो, तो कॉल रिसीव करून म्हणतो की शकू बोल काही अर्जंट आहे का तेव्हा ती म्हणते की हो सर ताई इकडे आली आहे ताई आणि मी आलो आलोय आणि ताईनं हातमध्ये केलीये तेव्हा सार्थक म्हणतो की अगं शकू तुला नेमकं काय बोलायचं आहे ते जरा स्पष्ट बोल ताई आतमध्ये गेली म्हणजे नेमकं कुठे गेलात आणि कुठे आहात कुठे तुम्ही तेव्हा आता शकू सांगते की सर ते काय आहे ना मी इथून काल गोडाऊनच्या जा बाहेरून जात होते आपल्या तेव्हा मला एक आवाज ऐकू आला आणि त्या आवाजामुळे मी घाबरले खरं तर मला वाटलं की आतमध्ये कोणीतरी आहे म्हणूनच मी तिथे जायला निघाले आता सगळा घडलेला प्रकार जो असतो तो शकू ही सार्थकल सांग सार्थकला सांगते आणि सार्थकला म्हणते की सर तुम्ही प्लीज लवकर या ताई तिथेच आतमध्ये गेलेली आहे कोण आतमध्ये आहे ते बघायला म्हणून प्लीज तुम्ही लवकर या आता सार्थक संभ्रमात पडलेला असतो की नेमकं काय करायचं आहे आदर्शकडे जायचं आहे की आनंदीकडे जायचं आहे त्यानंतर आनंदी ही मागच्या बाजूने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असते ती हळूहळू आजूबाजूला कोणी आहे की नाही याचा कानुसा घेत घेत पुढे जात असते आणि आनंदी आता आतमध्ये जायला बघते तेव्हा समोरूनच तिला एक छोटासा पडदा दिसतो आणि तिथूनच आतमध्ये खिडकी देखील दिसते आता त्या दरवाज्याजवळ एक जाळीदार खिडकी असते तिथून आतमध्ये कोणी आहे की नाही हे बघायला आनंदी पुढे जाते तेव्हा आनंदी पुढे जाऊन बघते तर समोरूनच त्या खिडकीमधून तिला कविता दिसते आता समोरून कोणीतरी आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं तिला कळतं की ही दे दे कविताच आहे म्हणूनच आनंदी कसा बसा तो दरवाजा धक्का देते आणि उघडून टाकते आणि त्यानंतर कविता जोरजोरात पाय आपटत असते तिच्या लक्षात आलेलं असतं की बाहेर कोणीतरी आहे जे तिची मदत करण्यासाठी म्हणून आलेलं आहे म्हणूनच ती आता पाय आपटायला लागते त्याचबरोबर आता आनंदी आतमध्ये येते आणि म्हणते की कविता मॅडम तुम्ही तुम्ही इथे कशा काय आणि आता आनंदीला पाहून ती देखील एकदम गहीवरून आलेली असते कविता आता बिचारी जोरजोरात खोकत असते आणि स्वचा स्वतःचा श्वास सोडत असते आनंदी म्हणते की थांबा पहिले मी तुम्हाला सोडवते आनंदी आता तिला बांधलेल्या रश् वगैरे सोडायला लागते तिचे पाय व सगळं हातबीत रश्शीने बांधलेले असतात आणि तिला सुटका झाल्याबरोबर ती आनंदीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की आनंदी तू इथे कशी आलीस किंवा आनंदी म्हणते की अहो तुम्हाला इथे कोणी दामलं पण ते मला सांगा इथे कशा काय तुम्ही तेव्हा आनंदीला ती सांगते की अगं त्या केदार आणि शलाकाने माझी अवस्था हो केली दोन दिवस झाले मला त्यांनी इथे डांबून ठेवलं आहे अगं आता हे ऐकल्यावर आनंदीला तर धक्काच बसतो ती म्हणते की काय शलाका आणि केदारने तुमचं हे केलं आहे तेव्हा ती म्हणते की हो अगं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि दोन दिवस इथे डांबून ठेवले माझी खूप वाईट अवस्था केली अगं त्यांनी मला तर एका क्षणाला आता असं वाटत होतं ना की माझं काय होईल आणि ना काय नाही खरं तर अगोदरपासून त्यांचा माझ्यावर राग होता पण आता त्यांनी ह्या अशा प्रकारे काढतील मला खरंच माहीत नव्हतं तेव्हा आनंदीला ती म्हणते की तू इथे कशी आलीस पण तुला हे सगळं कसं समजलं आनंदी म्हणते की अहो आपली शकू आहे ना आपल्याच कंपनीत काम करते तिला जाताना काल इथून आवाज आला म्हणूनच तिने मला येऊन सांगितलं म्हणूनच आज आम्ही दोघी ही तुम्हाला इथे वाचवण्यासाठी आलो मला माहित नव्हतं की तुम्ही आतमध्ये असाल मला वाटलं की दुसरंच कोणीतरी असेल पण आत बघते तर तुम्ही आहात मला माहित आहे तुम्ही आदर्श सरांचा पत्नी आहेत काळजी करू नका आपण इथून नक्कीच बाहेर पडूया आणि असं म्हणून त्या बाहेर निघाल्या इकडे आमगोत्या आलेली असते आणि ती आता जेव्हा अण्णा आणि मालती काळजीमध्ये असतात तेव्हा तिकडे येऊन त्यांना विचारते की काय रे काय झालं अण्णा नाही म्हणजे तुझं जावई पळून गेलो ना तो दाढीवालो पळून गेलो त्याचा मुखवटा काढल्याबरोबर तो हैसून पळून गेलो माका माहीतच होता ते वाहता इथे लगेचच पुढे अण्णा तिच्याकडे चिडून बघतात आणि म्हणतात की एक मिनिट आत्या तुझं सगळं जरा बोलून झालं असेल ना तर मलाही जरा काही तुझ्याशी बोलायचं आहे ते वाहता आत्या म्हणते की होय झाला माझा बोलून मी तुका सांगित होतंय की तो माणूस काय बरोबर नाही मग तू त्याका तरीही जावं म्हणून पसंत केलास आता तू बोल तू का काय बोलूचं असा आता त्यानंतर आता अण्णा बोलतात की ठीक आहे मी बोलतो आता तू म्हणतेस ना की माझा जावई हा चांगल्या चालीचा नाही तो लफडेबाजा आहे पण मी तुला एक सांगू इच्छितो की त्याने तुझं काय वाईट केलं आहे गं तो प्रत्येक वेळेला तुझा मानच राखत आलाय अगं त्याने स्वतःची आजी म्हणून तुझी सेवा केली प्रत्येक वेळेला तुला जे हवं आहे ते केलं त्याने अगं त्या बिचाऱ्याने रात्रभर जागून तुझ्यासाठी गोडदी शिवली आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याने तुझ्या शब्दाचा मान राखला तुला त्याच्या घरी जायचं होतं तर तो तुला त्याच्या घरी देखील घेऊन गेला आणि स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तुला मान दिला त्याचप्रमाणे तुझे जावई असून मुलासारखे पाय चिपले ग अजून काय करायला हवं होतं त्याने खरंच माझा माणूस म्हणजेच माझा जावई हा देव माणूस आहे म्हणूनच तू त्याला नाव ठेवू नकोस आणि कसं ना तुला जाणून घ्यायचंच होतं ना की या सगळ्यामध्ये त्याने आपल्या आनंदीशी कसं लग्न केलं तर मी सांगतं आपली आनंदी घटस्फोटीत असून मोठ्या मनाने आपल्या आनंदीला स्वीकारलं आहे त्यांनी आणि भरमंडपामध्ये आपल्या आनंदीचा स्वीकार करण्याची धमक त्या माणसाने दाखवली आहे स्वतःच्या भावाचं लग्न असतानाही त्याने स्वतःचं प्रेम सगळ्यांसमोर आनंदीवरचं जग जाहीर केलं इतकंच नाही तर सगळ्यांच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांनी तिच्याशी लग्न केलं हां ते तुला मान्य नसेल पण मी तुला सांगू इच्छितो की हे सगळं केलं आहे ते या भल्या माणसाने केलं आहे आणि आपल्या आनंदीचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे आणि स्वतःच्याच भावाच्या लग्नामध्ये प्रेमाची कबुली देखील दिली होती आणि तू म्हणतेस की तो माणूस लफडेबाज आहे अगं आ त्या जरा इतका तरी विचार कर की तो माणूस कसा आहे ते तू म्हणतेस मोठ्या मानाने की तू माणूस ओळखू शकतेस पण नाही ग तू हा माणूस ओळखायला नाही शिकलीस आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तो इथे माणूस राहतोय तो काही इथली पाणी घेण्यासाठी म्हणून नाही तर तो तुझ्या मनग्याला सुधारवण्यासाठी तुझा मनोज आहे ना तो दारूच्या आहारी गेलाय हे त्या माणसाला कळलंय आणि म्हणूनच त्याला सुधरवण्यासाठी म्हणून त्या तुला विनंती करतो हात जोडतो त्या माणसावर असा अविश्वास दाखवू नकोस तो देवमानूस आहे आता आत्याला स्वतःची चूक लक्षात आलेली असते आणि तिला ते मान्यदेखील असतं आता आनंदी व कविता दोघीजणीही बाहेर जायला निघतात तेव्हा समोरून तो गुंड येतो त्या गुंड्याला पाहून दोघीजणीही घाबरतात आता तो म्हणतो की काय कुठे निघालात तुम्ही आणि आनंदी म्हणते की आम्हाला जाऊन देत बऱ्या बोलाने बाजूला हो तेव्हा तो म्हणतो की नाही तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही तुम्हाला जर इथून बाहेर जायचंच असेल ना तर तुम्हाला माझ्याशी दोन हात करावे लागतील तेव्हा ताक कविता आणि आनंदी रागाने त्याच्याकडे बघायला लागते तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ तुला सांगते मी बऱ्या बोलाने आम्हाला जाऊ दे नाहीतर त्याचे परिणाम खूपच वाईट होतील ना तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे परिणाम वाईट होऊन देत पण ते तुमचे होतील माझे नाही आणि आनंदी म्हणते की आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत तुला बरोबरच करतो तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे पोलीस स्टेशनला तेव्हाच ना जेव्हा इथून बाहेर पडाल मी तुम्हाला इथून बाहेर पडूच देणार नाही असं म्हटल्यावर आता आनंदी चिडते दोघीजणी त्याच्याकडे बघायला लागतात आता आनंदी आणि कविता दोघीजणीही त्याला धक्के देऊन देऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतात मात्र आनंदी ही त्याला म्हणते की ए तू बाजूला हो आणि आदर्शच्या बायकोला म्हणजेच कविताला ती पळून जायला सांगते आणि कविताला तो धरूनच ठेवतो आणि त्यानंतर सार्थक आलेला असतो सार्थक आता शकूबरोबर आतमध्ये येतो आणि त्यानंतर तिथे जेव्हा कविताला तो मारायला जात असतो तितक्यातच आनंदीमध्ये येते आणि ते दांडुखे आनंदीच्या डोक्याला लागतं आणि तो पळून जातो आता आनंदी ही तिथे बेशुद्ध पडते सार्थक म्हणतो की बहिणी तुम्ही इथे कशा तेव्हा ती म्हणते की अरे सार्थक आनंदी मला वाचवायला गेली आणि तिलाच लागलं ला अरे आणि आनंदीला आता तो पटकन पाणी घेतो आणि पाणी चेहऱ्यावर शिंपडू लागतो शकू पाणी आणून देते आणि आनंदी आनंदी असं तो तुला उठवायला लागतो मात्र ती काही उठत नसते तेव्हा ते सगळेजण मिळून आनंदीला बाहेर घेऊन जाऊ लागतात अण्णा हे सार्थकला फोन लावत असतात मात्र त्याचा फोन लागत नसतो त्यानंतर ते आनंदीला फोन ट्राय करू लागतात मात्र आनंदी फोन उचलत नसते आता सार्थक सर हे काळजीत असतात त्याचप्रमाणे आनंदी गायब म्हणून अण्णा देखील काळजीत असतात आनंदीला अण्णा म्हणतात की ही मुलगी अशी कशी जबाबदार नाही ही फोन का उचलत नाही आहे काय झाले नेमकं ते वाहता इथे घरात कळवायला हवं ना असं आजी म्हणते घराकडे कळूक होय ना आणि तो तुमचा जावंही पण अगोदर पळून गेला त्यानंतर आता इथे हे सगळं घडत असताना अण्णा मालतीला आणि आनंदीच्या बाबतीत ओरडल्यामुळे आजीला ओरडतात आणि म्हणतात की आत्या तू जरा गप्प बसतेस का इथे काय चाललंय आणि तुझं काय चाललंय तेव्हा मनोज म्हणतो की तुम्ही आत्याला का ओरडताय त्या आनंदीला आणि तिच्या नवऱ्याला बघा ना त्यांना कळत नाही का तितक्यात तिथे आता रेश्मा येते रेश्मा आल्यामुळे आजी आता रागाने बघायला लागते आणि रेश्मा म्हणते की सार्थक कुठे आहे तर इथे आनंदीला खुर्चीवर बसवलं जातं आनंदीला थोडं बरं वाटत असतं मात्र तिच्या डोक्यातून थोडंसं ब्लिडिंग झालेलं असतं तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्हाला बरं वाटतंय का केवढं लागलं आहे तुम्हाला तुम्ही ते तुम्ही पण ना खरंच स्वतःची कधीच काळजी घेत नाही शकू म्हणते की मी पण ताईला एकटं सोडून नको जायला हवं होतं तेव्हा सार्थक आता स्वतःचा रुमाल हा आनंदीला बांधायला कविताकडे देतो आणि कान आनंदी ही खूप दुखत आहे म्हणून बिचारी विवळत असते आणि कविता म्हणते की काय ग आनंदी तू स्वतःचा जीव धोक्यात टाकलास आणि मला वाचवायला आलीस आणि तुला काय झालं असतं म्हणजे मग काय केलं असतं आम्ही असं सगळं ते म्हणते तेव्हा मग आता शकू म्हणते की ताई हे सगळं खरंच खूप विचित्र आहे आणि आता सार्थक म्हणतो की पण मुळात कविता बहिणी तू इथे आलीसच कशी काय झालंय नेमकं तेव्हा आता इथे कविता म्हणते की अरे सार्थक इथे दोन दिवसापासून मला डांबून ठेवले आणि हे सगळं तुझ्या घरच्यांनी केलंय सार्थक म्हणतो की काय माझ्या घरच्यांनी नेमकं काय झालंय तेव्हा आता कविता सगळं केदार आणि शलाकाचं जे प्रकरण घडलेलं असतं ते सगळं सांगायला लागते आणि त्यानंतर मग आता जशा प्रकारे तिला कॉफी दिली होती ती बेशुद्ध पडली होती त्यानंतर केदारने डोक्यावर आघात केला त्यानंतर इथे किडनॅप करण्यापर्यंतचे सगळे क्षण सांगते आणि ह्या सगळ्यामुळे त्याला ही धक्का बसतो आता सार्थक सार्थक करत आनंदी ही कुठे आहे असं विचारत रेश्मा येते तेव्हा आता लगेचच पुढे आजी म्हणते की काय पांढरीपाल तू इथे काय करतस सगळा सारखा आपला बघावा तेव्हा सार्थक सर सार्थक सर करत असतास आणि पांढऱ्यापालीसारखी येतस नेहमी असं सगळं ती म्हणते तेव्हा आता अन्ना हे तिच्यासमोर हात जोडून म्हणतात की अगं अत्या जरा तू शांत बस काय झालं रेश्मा मॅडम तुम्हाला काही माहिती आहे का आनंदी किंवा सार्थक सरांबद्दल प्लीज काही असेल तर सांगा त्यांचा फोनही लागत नाही तेव्हा रेश्मा म्हणते की अहो काय आहे ना सार्थककडे एक महत्त्वाची फाईल आहे त्याच्यावर मी साईन करायला सांगितली होती आणि ती फाईल आजच्या सबमिट करायची आणि जर ती नाही झाली ना तर सार्थकचं सा करोडोंचं सा नुकसान होईल म्हणून मी तुम्हाला सांगते की ती फाईल कुठे असेल ती सांगा कारण आजच्या आज ती फाईल काही करून मला सबमिट करावीच लागेल असं ती म्हणायला लागते ला ला तेव्हा आता आजी तिच्या बोलण्याकडे अगदी बारकाईने लक्ष देऊ लागते तेव्हा मग मा आता मालती म्हणते की काय इतकं मोठं नुकसान होईल पण ती फाईल आम्हाला नाहीच माहीत आहे तेव्हा आता रेश्मा म्हणते की बरं तुमचा सार्थकशी जर काही कॉल झाला ना तर प्लीज मला कळवा आणि मी हे ट्राय करतच आहे असं म्हणून तिकडून निघून जात असते मात्र इथे मनोजला तर आनंदाची उकळी फुटलेली असते तो म्हणतो की बरं झालं जर सार्थकचं नुकसान झालं ना तर त्याला कळेल की आपल्या बुडाखाली आग लागली तर काय घडतं ते त्यानंतर मनोजला येऊन लीना विचारते की काय हो तुम्हाला त्या फाईलबद्दल माहीत आहे का मनोज म्हणतो मन की मला काय तेवढीच कामं आहेत का, का? शोधा तुमची तुम्ही फाईल असं म्हणून ओरडतच तो निघून जातो आणि त्याच वेळेला आता वे तो। तो हे सगळे टेन्शनमध्ये असतात आता केदारच्या बद्दल जेव्हा समजतं तेव्हा सार्थक डोक्यालाच हात मारून घेतो तो म्हणतो की हे काय इतकं विचित्र बापरे हे केदार आणि शलकांना कधी सुधारणार आहेत कळत नाही मला इतकं विचित्र कसे वागू शकतात हे लोक खरंच मला तर या सगळ्याचा ना खूप राग येतोय इतके टोकाला जाऊन कसे वागतायत वहिनी मी खरं तर हात जोडून तुझी माफी मागतो या सगळ्यामध्ये तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल पण खरंच या सगळ्यामध्ये भाईला त्रास होतोय अगं भाईला पोलीस घेऊन गेलेत आणि त्याची चौकशी होते तेव्हा कविता म्हणते की हो चौकशी तर होणारच आहे अरे गेले दोन दिवस मला इथे डांबून ठेवले रे किती वाईट अवस्था झाली आहे बघ माझी मला माहीत होतं माझे वकील काही शांत बसणाऱ्यातले नाहीत ते नक्कीच काही ना काहीतरी ॲक्शन घेणार मला माहीत होतं तेव्हा मग आता आनंदी म्हणते की पण खरंच आदर्श सरांवर ही सिच्युएशन आली आहे याच्यामध्ये खरंच त्यांची काही चूक नाही येत आहे खरं बघायला गेलं तर वहिनी आदर्श सर कुठल्या शत्रूचाही वाईट विचार करणारे नाहीत मग सार्थकला ती म्हणते की मी त्यांना माफ करणार नाही केदार आणि शलकावर ॲक्शन घेणारच पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक केदार आणि शलकाला आवाज देऊन बोलवतो आणि म्हणतो की तुम्ही कधी सुधारणार आहात रे कधी सुधारणार ते सांगा जरा अरे अक्षरशः लाज आणता तुम्ही लाज तेव्हा काय असं विचारलं असता तिथे आल्यावर कविता सांगते की या केदार आणि शलाकान्यानं मला गेले दोन दिवस आपल्या कंपनीच्या गोडाऊनच्या इथे डांबून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं तेव्हा आता केदार शलाका हातवर करून म्हणतात की काही काय बडबडतेस खोटं सांगतेस तू ते वाता असं म्हटल्याबरोबर लगेचच पुढे कविता तिच्याकडे जाते आणि म्हणते की काय बोलीस तू मी खोटं बोलते आणि असं म्हणून ती तिच्या जोरात एक कानशिलात लगावून देते आणि जोरात मारल्याबरोबर तिथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सार्थकाने आनंदी कविताच्या मागे खंबीरपणे उभ्या असतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की